उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडील याचिका क्रमांक 1965/2017 मधील निर्णय 21 जून 2018 निर्णयाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून वैरागर आणि सहशिक्षक पदावर मान्यतेनुसार घेण्यात येण्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करताना कास्ट्राईबचे राज्य अध्यक्ष एन एम पवळे, स्वाती वैरागर, इरफान शेख, विशाल मुतोडे, आरिफ शेख, मुस्ताक शेख, के के जाधव, सुहास धीवर, नीता देठे, निर्मला केदारी, विनीत साळवे आदी उपस्थित होते. 17 सप्टेंबर 2021 रोजी मिळालेल्या पत्रातील पळवलेली माहिती ही संघटनेला मान्य नसून आपण आपल्याकडील 8 नोव्हेंबर 2016 रोजीचे सुनावणी इतिवृत्तामध्ये निरीक्षणे नोंदवून काही त्रुटी आढळून वैयक्तिक मान्यता यानात करण्यात आलेल्या आहेत. सदरची सुनावणी इतिवृत्त हे उच्च न्यायालयात दाखल केलं आहे. असं असताना अमोल रमेश थोरात लिपिक यांना 17 जून 2013 पासून लिपिक पदी मान्यता दिली. सदर शाळेमध्ये सन 2012 आणि 2013 संच मान्यतेनुसार पदे भरण्यात आलेली असल्याबाबत मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे. स्वाती पीटर वैरागर आणि सहशिक्षक यांची मान्यतेबाबत टीईटी उत्तीर्ण नसल्याचं नमूद केलंय. सदरची ही बाब उच्च न्यायालयात रिट पिटिशन क्रमांक 1965/2017 दिनांक 21 जून 2018 निर्णयाच्या गैरसोयीचा अर्थ काढला जातोय असं संघटनेचं मत आहे. हे जे काही जाहिरात देऊन नेमणुका केलेल्या आहेत, 2013 नेमणुका दिलेल्या आहेत आणि त्याच्या त्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की या निर्णयाच्यामध्ये टीईटी किंवा इतर कोणतेही कारण न दाखवता त्यांनी तो नियुक्ती त्यांना देण्यात याव्यात. आणि 2018 निर्णय झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना निर्माण न्यायालयामध्ये त्यांना पार्टी केलं होतं, त्यांनी त्यांचं म्हणणं दिलं की ओके इथं जागा नाही किंवा इथं टीईटी झालेलं नाहीत अमुक नाही तमुक, हे सर्व निर्माण न्यायालयानं ऐकून घेतलं. सर्व न्यायालयानं ऐकून घेऊन जे काही जजमेंट द्यायचं ते जजमेंट दिलं. त्या जजमेंटमध्ये त्यांनी त्यांचा निर्णय असा दिला की ओके ह्यांचं जे आहे ती कन्सिडर करा की तुम्ही 4 महिन्याच्या आतमध्ये यामध्ये जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी निर्णय करावा, त्याच्यावर निर्णय करून त्याच्यावर निर्णय घ्यावा. परंतु शिक्षण अधिकारी माध्यमिक 2018 ते आज ताग आहेत. उडवावडीचे उत्तर या प्रसंगी अर्जदार श्रीमती पीटर स्वाती पीटर वैरागर यांनी अर्ज केले, त्याचबरोबर बाकीच्याने अर्ज केले, संस्थेने अर्ज केले, संघटनेनं अर्ज केले, संघटनेनं पत्रव्यवहार केला, कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही नोटीस दिली धरणे आंदोलनाची त्याच्यानंतर मात्र 2 पत्र आले आणि काहीतरी आपलं थातुरमातूर काहीतरी उत्तर द्यायचं, अभ्यासपूर्वक उत्तर दिलं नाही. आता सध्या शिक्षणाधिकारी माध्यमिक हे खडूस आलेले आहेत, खडूस म्हणजे त्यांचं नाव खडूस आहे, तर त्यांना जे आहे ते त्यांना मी स्वतः जाऊन भेटलो, तर त्यावेळेस ते काय म्हणाले की मी आत्ताच आलो आहे, 2-4 दिवस झाले मी त्याचा अभ्यास करतो. तर त्यांनी अभ्यास केला का नाही केला हा त्यांना माहिती, परंतु त्यांच्याकडचे जे यंत्रणा आहे ते यंत्रणेने अभ्यास केला असेल नसेल त्याच्याबद्दलचं आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु माझ्या मते त्यांनी कसल्या प्रकारचा अभ्यास हायकोर्टाच्या नाही परंतु माझ्या मते त्यांनी कसल्या प्रकारचा अभ्यास हायकोर्टाच्या निर्णयाचा कसल्या प्रकारचा अभ्यास केला नाही. त्यांना जर त्याच्यातलं अर्थ कळत नसेल तर सरकारी वकील आहेत, गव्हर्नमेंटचे वकील आहेत, हायकोर्टाचे वकील आहेत, त्यांच्या त्यांनी मार्गदर्शन मागायचं तुम्हाला जर कळत नसेल तर. एवढंच नाही तर त्यांना जर कळत नसेल त्यांनी डेप्युटी डायरेक्टर आहेत एज्युकेशनला, मंत्रालय आहे, त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडून काय मार्गदर्शन घ्यायचं. तुमची मागणी काय नेमकी? तर आमची मागणी अशी आहे की जे ज्या अधिकाऱ्यानं टाळाटाळ केलेली आहे या प्रकरणामध्ये त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. आणि त्याचबरोबर दुसरी जी मागणी आहे प्रमुख की जे पीटर आहेत, स्वाती पीटर, इथं सध्या जागा रिकामी आहेत, तर त्यांना जे आहे ते 2013 त्यांना आणि त्यांच्याबरोबरचे इतर जे कर्मचारी आहेत जे निर्णय झालेला आहे हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, एवढी आमची प्रमुख मागणी आहे. प्रमुख सध्या ते सेवेत आहेत, सध्या सेवेत आहेत, परंतु त्यांना कसला पगार नाही, वेतन नाही, त्यांना कुठल्या प्रकारची मान्यता द्यायला तयार नाही शिक्षण अधिकारी माध्यमिक. म्हणजे शिक्षण अधिकारी माध्यमिकला सर्व काही कोर्टाला निर्णय दिला, कोर्टाच्या समोर हे सर्व त्यांनी मांडले, तरी पण कोर्टाने निर्णय दिला. म्हणजे कोर्टाचं म्हणणं असं आहे की ओके कर्मचाऱ्याने सर्व काही त्यांनी प्रोसिजर फॉलोअप केलेली आहे आणि एवढं असताना तुम्ही ते 4 महिन्याच्या आतमध्ये याच्यावर निर्णय घ्या. मग कोणताच जे काही निर्णय घ्यायचा त्यांनी निर्णय घ्यायचा ना. ते उद्धटपणानं असे म्हणतात की तुम्ही हायकोर्टामध्ये कंटेम्प्ट करा, कंटेम्प्ट करा, मग प्रत्येक गोष्ट हायकोर्टात जायचं का?
त्या दृष्टिकोन त्याच्या विरोधामध्ये आम्ही हे धरणे आंदोलन आजपासून सुरू करण्यात आलेले आहे. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालू. 1 ऑगस्ट 2013 पासून आजतागायत शासनानं आणि शाळेनं कोणतंही मानधन किंवा वेतन या कर्मचाऱ्यांना दिलं नाही याचा खेद वाटतो. तरी उच्च न्यायालयाचा 21 जून 2018 निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात यावी आणि आपण संदर्भीय पत्रामध्ये नमूद केलेले मुद्दे हे उच्च न्यायालयामध्ये यापूर्वीच मांडले आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे त्यामुळे आपले 16 सप्टेंबर 2021 पत्र संघटनेला मान्य नाही. त्यामुळे उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि स्वाती पीटर वैरागर आणि सहशिक्षकांना कामावर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन चालू करण्यात आलं. मी सेंट सेवास हायस्कूल या ठिकाणी 1 ऑगस्ट 2013 पासून कार्यरत आहे आणि शासनाच्या निर्णयाप्रमाणे 2017 आम्ही जी कोर्टात हे दाखल केलेले आहे त्याप्रमाणे निर्णय आला आहे 21 जून 2018. त्या निर्णयाचं पालन व्हावे आणि आम्हाला कामावर घेऊन आमचे जे वेतन मान्यता देऊन आमची मान्यता द्यावी ही विनंती आहे. जर न्याय नाही भेटला तर हे धरणे आंदोलन चालू राहील. आम्ही उठणार नाही. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.